अति उंच इमारती बांधताना काय काळजी घ्यायला पाहिजे याबाबतच्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय पर्यावरण खात्याने जारी केल्या आहेत. बघूया काय आहेत या सूचना. इमारतीची उंची जेवढी जास्त तेवढा रुंद रस्ता हवा. 60 मीटर पेक्षा जास्त उंचीच्या बिल्डिंग साठी 30 मीटरचा रस्ता हवा. इमारतीची उंची जेवढी जास्त तेवढे जवळ अग्निशमन केंद्र असावं. 60 मीटर पेक्षा उंच बिल्डिंग असेल तर 2 किलोमीटर परिसरामध्ये फायर स्टेशन असण्याची गरज आहे. वर्षातून एकदा अग्निशमन दलानं मॉकअप ड्रिल करणं ही बंधनकारक करण्यात आलेलं आहे. उंच इमारतीच्या बांधकामाआधी अग्निशमन दलाची एनओसी सुद्धा गरजेची आहे. उंच इमारतीचा प्रत्यक्ष वापर सुरू होण्याआधी सुद्धा अग्निशमन दलाची एनओसी गरजेची आहे. राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचीही एनओसी गरजेची आहे. अग्निशमन दलाच्या सूचनांचं पालन करणं हे बिल्डरवर बंधनकारक आहे आणि याहीपेक्षा अधिक कडक अटी लागू करण्याचे महापालिकेला अधिकार देण्यात आले. आग विझवण्यात काय अडथळे येतात तेही आपण बघूया. आग विझवण्यासाठी पाणी पोचवण्यामध्ये अडचणी येतात. वाऱ्यामुळे सुद्धा आग पसरत चाललेली होती. अति उष्णतेमुळे काचाही फुटतात. काचेची इमारत असेल तर अधिक अडथळे येतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.